नमस्कार मी सौ सुनीता साखरे माझ्या किचनमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज तुम्हाला मी उपमा करून दाखवणार आहे मऊ लुसलुशीत अगदी बाहेरच्या हॉटेलमध्ये किंवा नाश्ता सेंटरमध्ये जसा मिळतो अगदी तसाच खूप स्वादिष्ट चवदार असा उपमा करून दाखवणार आहे रेसिपी त्यासाठी तुम्ही पूर्ण पहा इथं मी रवा घेताना बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे हा मी छान चाळून निवडून घेतलेला आहे रवा घेताना आपल्याला बारीकच घ्यायचा आहे म्हणजे अगदी मऊ लोसलोशी त्याचा उपमा तयार होतो आता मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल थोडंसं तापलं की आपल्याला आपण जो एक वाटी रवा घेतला होता ना तो आता याच्यावर घालायचा आहे आणि छान परतायचा आहे सुरवातीला एक मिनटं मी मोठा गॅस करणार आहे त्यानंतर मी मिडियम गॅस केला आहे आता आणि आपल्याला हा रवा मस्त असा बदामी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला मोठे गॅस करायचं नाही किंवा कमी पण नाही करायचा अगदी मिडियम गॅसवर छान आपल्याला रवा बदामी रंगावर भाजून घ्यायचा आहे असं बदामी रंगावर भाजलं ना की उपीट एवढं खमंग होतं तुम्हाला सांगू खूपच स्वादिष्ट चवदार असं उपीट याचं तयार होतं आता मी दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये थोडंसं पाणी उकळ उकळवायला ठेवलेलं आहे असं उकळतं पाणी आपण उपमेमध्ये घातलं की उपमा अगदी झटकीपट तयार होतं आता एका कढईमध्ये तेल घातलं आहे तेल आपल्याला छान तापून घ्यायचं आहे आता इथं माझं छान तेल तापलेलं आहे आता त्याच्यावर मी मोहरी घातलेली आहे आता आपली मोहरी छान तडतडून तर झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथं मी एक चमचाभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आपल्याला छान तळून घ्यायची आहे या तेलावर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्सही करा आता इथं मी दोन चमचे उडझाची डाळी घेतलेली आहे ही पण आपल्याला तेलावर मस्त अशी तळून घ्यायची आहे अशी तेलामध्ये तळली गेली ना तर ती खाताना एवढी छान चव लागते त्या डाळीची हरभऱ्याची उडदाची या दोन्ही डाळी घातल्या ना की उपमाला अगदी असा खमंग पाना येतो आणि त्याची चव अशी वेगळीच खूप सुंदर लागते तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या डाळी उपम्यामध्ये नक्की वापर करा मुलंचा अगदी आवडीने खातील आता आपण काय करायचं आहे इथं मी बारीक मिरच्या चिरून घेतल्या आहेत एक सात आठ मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते पण आपण या तेलावर छान तळून घ्यायचे आहेत मिरच्या मिरच्या तळून झाल्या की इथं आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा मी इथं उभा चिरून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहे उप उपमेमध्ये असे उभे कांदे छान लागतात आणि इथं थोडेसे माझ्याकडे वटाणे होते ते वटाणे हा वटाणा ओला आहे हा ओला वटाणा सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात येतो आहे हा उपमेमध्ये घातला की एक छानच चव लागते या वटाण्याची आता हा वटाणा पण आपल्याला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे इथे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हा टोमॅटो पण छान असा परतून घ्यायचा आहे एकसारखा परतून घ्यायचा आहे आता इथं मी पहिल्यांदाच शेंगदाणे तळून घेतले होते त्या पण नंतर वापरूया एकसारखं याला हलवत राहायचं जळू द्यायचं नाही अजिबात खाली थोडंसं परतलं आता याच्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालते मुद्दाम मागून घातला सुरुवातीला घातला ना तर तो सुरवातीलाच जळून जातो आणि मग त्याचा वास पण व्यवस्थित येत नाही आता इथं मी थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे हे आलं पण छान परतवून घ्यायचं आहे या आल्याने पण छान चव येते उपम्यामध्ये थोडंसं पाणी घालते इथं मी म्हणजे खाली जळणार नाही आणि कांदा टोमॅटो सगळं असं मस्त शिजतं म्हणून इथं थोडंसं पाण्याचा वापर केला आहे तुम्ही पण असं थोडंसं पाणी वापरा म्हणजे अगदी मस्त होतं जळतही नाही खाली आणि छान परतलं जातं आता इथं मी दोन चमचे साखर घातली आहे तुम्ही साखर कमी किंवा अधिक करू शकता पण मला असा थोडंसं गोळचटच उपमा छान वाटतो थोडंसं असा गोडसोर असला ना की चांगलं वाटतं तो आता आपल्याला जेवढं मीठ पाहिजे आहे ना तेवढं मी आत्ताच घालते हे म्हणजे अगदी कांदा ते अगदी व्यवस्थित लवकर लवकर परतलं जातं छान म्हणून मी सुरुवातीलाच याच्यामध्ये मीठ घातलं आहे पानाचं शिपकं घातल्यामुळं मी आता एक दोन तीन मिनटं मी झाकून ठेवलं होतं हे आता झाकण काढून पुन्हा हलवून घेत आहे ते बघा आता छान कांदा टोमॅटो छान सगळं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये रवा घालूया हा भाजलेला रवा होता ना आपला तो घालायचा आहे आपल्याला आता सगळा रवा घालून घेतला की आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवायचं सगळं सगळं रव्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आपला कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी पाणी उकळायला ठेवलं होतं ना एका बाजूला ते आता आपण थोडं थोडं घालू याच्यावर अगदी सावकाश घालायचं अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी सावकाश पाणी थोडं थोडं घालत राहायचं साधारण एक वाटी रहायला तीन वाट्या पाणी बरोबर होतं म्हणजे अगदी मऊ लुसलुषित होतो आणखीन वाढू पण शकतो याच्यामध्ये पाणी आपल्याला जेवढा ओलस आसळ पाहिजे उपमा तेवढं आपण पाणी घालायचं म्हणजे आणखीन छान मऊ लुसलुशीत असा मस्त उपमा होतो हा आता आपल्याला एकसारखं हालून घ्यायचं आहे छान सगळीकडच्या व्यवस्थित गाठी गा गाठी या फुटलेल्या आहेत तुम्ही मी पाहू शकता आता इथं मी थोडीशी तेलाची दार घालते बरं का याच्यामध्ये म्हणजे अगदी चौदा उपमा होतो तूप पण घालणार आहे याच्यामध्ये पण नंतर घालणार आहे आत्ता थोडंसं तेल घातलं की अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी मस्त होतो उपमा हा चिकट अजिबातच होत नाही आता एक थोडा वेळ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं मी झाकून ठेवला होता उपमा आता आपला उपमा हा झालेला आहे इथं मी आता वरून दोन चमचे तूप सोडते साजूक तूप सोडते याची चव खूप सुंदर लागते उपम्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही नक्की तूप घाला शेवटी अगदी इतका सुंदर स्वाद येतो या तुपामुळे आणि पाहता क्षणी असं कोणालाही खावासा वाटेल असा आपला उपमा तयार होत आहे खूप असं सुंदर उपमा तयार झालेला आहे आपला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही उपमा नक्की करून बघा तुमच्या सगळ्यांना अगदी नक्की आवडेल आता शेवटी मी इथं कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर घातली की को नंतर मग शेंगदाणे तळून ठेवलेले होते ते घातलेत शेंगदाणे सुरुवातीलाच घातले की ते अगदी मऊ पडतात आपला उपमा तयार झालेला आहे आता मी एका डिशमध्ये हा उपमा काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान सुंदर असा उपमा तयार झालेला आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आता भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार